लॉकडाऊनमुळे आधीच व्यापारी वर्ग डबघाईला आलाय, त्यातच ग्राहकांची आर्थिक स्थिती ढासळल्यानं उधारीचं प्रमाण वाढलंय. पण उधारी टाळण्यासाठी पिंपरी चिंचवडच्या एका दुकानदारानं एक अनोखी शक्कल लढवली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील अमित निकाळजे या तरुणाच्या पानटपरीवरची ही पाटी सध्या पिंपरी चिंचवडकरांच्या चर्चेचा विषय ठरली आहे. उधार मागणाऱ्या ग्राहकांना टाळण्यासाठीचा मजकूर या पाटीवर लिहिण्यात आलाय. कोरोनामुळे कधीही तुमचा मृत्यू होऊ शकतो, त्यामुळे उधारी मागू नका, अशा खोचक शब्दात या पान विक्रेत्यानं आपण पुणेकर असल्याचा प्रत्यय दिलाय. लोकांना मी लोक इथं दुकानावरती येतात, वस्तू घ्यायला येतात, तो लोकांना वारंवार खूप वेळा मी सांगून की बाबा तुम्ही मास्क लावत जा, तरी ते ऐकत नाहीत. खूप प्रेमाने सांगून किंवा काय लोकांना अजूनही लोकांनी त्याचं खूप गांभीर्य, म्हणजे करोनाचं जे भीती खूप आहे, पण लोक अजूनही त्या गोष्टीचा गांभीर्याने विचार करत नाहीत. त्याच्यामुळं मग शेवटी मग लोकांना काही समजत नाही आहे, तर त्याच्यामुळं मला हवी पाटी लावशी वाटली. कोरोना लॉकडाऊनच्या काळात छोट्या मोठ्या दुकानदारांना मोठा आर्थिक फटका बसला. आता या आर्थिक झटक्यातून सावरत असतानाच पुन्हा एकदा लॉकडाऊनचं संकट समोर उभं ठाकलंय, त्यामुळे अधिक आर्थिक नुकसान टाळण्यासाठी अशी अनोखी शक्कल लढवण्यात आली आहे. पानटपरीवर उभं राहिलं की लोक आपल्यावर टीका करतात, मात्र याच पानटपरीवर पुणेरी पाटी लावून अमित निकाळजे या तरुणानं कोरोनाचं गांभीर्य पटवणारा सामाजिक संदेश दिलेला आहे. कॅमेरामन शैलेश जाधवसह गोपाल मोटघरे, साम टीव्ही न्यूज, पिंपरी चिंचवड. कोल्हापुरात नेहमीच नवनवीन प्रकारे आंदोलनं होत असतात. कोरोना काळात सामाजिक बांधिलकी जपत कोल्हापूरमधील हॉटेल कामगारांनी रक्तदान करत अभिनव पद्धतीनं शासनाचा निषेध केला. नव्या नियमांनुसार हॉटेलमधून फक्त पार्सल सेवा देण्याची मुभा असल्यानं अनेक कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. याचा निषेध करत कामगारांनी आज हातात फलक घेत रक्तदान केलं. हॉटेल पूर्ण वेळ सुरू करा, अन्यथा खर्चासाठी 20,000 द्या, अशी मागणी या कामगारांनी केली आहे. सध्या राज्यात टार्गेटची चर्चा सुरू असतानाच औरंगाबादमध्येही एका वेगळ्याच टार्गेटची चर्चा सुरू झाली आहे. औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनाला दंड वसूल करण्याचं टार्गेट दिलंय. एकीकडे कोरोना निर्बंधांमुळे जगायचं कसं अशी चिंता सर्वसामान्यांना भेडसावतीय, तर दुसरीकडे टार्गेट कसं पूर्ण करायचं याची चिंता प्रशासनाला भेडसावतीय. जिल्हाधिकाऱ्यांचं अजब टार्गेट, रोज किमान 100 वाहनांवर कारवाई, रोज किमान 20 हॉटेल्सवर कारवाई आणि रोज किमान 10 दारू दुकानांवर कारवाई. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीमध्ये ब्रेक द चेन, निर्बंधाची अंमलबजावणी कशी करायची याची बैठक झाली. या बैठकीनंतर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी धडक कारवाईचे आदेशच प्रशासनाला दिले. त्यांनी प्रशासनाला टार्गेटच दिलं, दररोज किमान 100 वाहनांवर कारवाई करा, दररोज किमान 20 हॉटेल्सवर कारवाई करा, दररोज किमान 10 दारू दुकानांवर कारवाई करा, असे आदेशच जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनाला दिले. आता नियम भंग झालाच नाही तर प्रशासन टार्गेट कसं पूर्ण करणार असा प्रश्न निर्माण झाला. टार्गेट पूर्ण करण्यासाठी नाहक त्रास दिला जाईल अशी भीती औरंगाबादकरांना वाटते. हा कोरोना काळ आहे, कारवाई करायला पाहिजे, प्रशासनाचं लक्ष असायला पाहिजे, परंतु कारवाई करणाऱ्या पथकाला तुम्ही असं टार्गेट घेऊन जर कारवाई करायची सांगितली, कारवाई करायची दिली, तर हे आश्चर्यकारक आहे. अशी कारवाई नसावी किंवा नसते, किंवा कमीत कमी टार्गेट ओरिएंटेड नसते. इंग्रज तरी चांगले होते आणि इंग्रजांच्या काळ, आता इंग्रजांची आठवण येऊ लागली की आम्ही इंग्रजांच्या काळात आहे की कोणत्या काळात आहे, आणि ही भूमिका घेऊन जर जिल्हाधिकारी का हे असे काम करत असेल तर खडा सवाल विचारण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष म्हणून मी त्यांच्या दारात जाणार आहे. कोरोना निर्बंधांमुळे अर्थचक्र थांबलंय, सर्वसामान्यांना जगावं की मरावं असा प्रश्न पडलाय, आणि अशा स्थितीत प्रशासनाला मात्र वसुलीच्या टार्गेटची चिंता पडली. नियम तोडणारे मोकाट सुटतील आणि टार्गेट पूर्ण करण्याच्या नावाखाली प्रशासन बळीचे बकरे शोधतील अशी ही भीती औरंगाबादकर व्यक्त करताय. माधव सावरगावे, साम टीव्ही, औरंगाबाद.
राज्य सरकारने घातलेल्या निर्बंधांबाबत नवी मुंबईतील व्यापाऱ्यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली आहे. खारघरमध्ये व्यापाऱ्यांनी रस्त्याच्या कडेला उभे राहून हातात फलक घेत सरकारचा निषेध केला आहे. सरकारने निर्बंध घालावेत पण दुकाने उघडू द्यावीत अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. सध्याचा काळ हा खरंतर लग्नांचा असतो पण राज्य सरकारने घातलेल्या कडक निर्बंधांमुळे विवाह कार्यालय रिसॉर्टमध्ये शांतता आहे. आधीच लॉकडाऊनमुळे आर्थिक बजेट कोलमडलंय, त्यात आता कडक निर्बंधांचं जोखड, त्यामुळे मंगल कार्यालयांचे मालक आणि तिथले कर्मचारी हतबल झालेत. मंगल कार्यालय व्यवसायात अमंगल. आधीच लॉकडाऊनमुळे तोटा, आता निर्बंध मानगुटीवर. निर्बंधांच्या नावाखाली लॉकडाऊनचा फास. सनई चौघड्यांचा नाद, फुलं अत्तरांचा दरवळ आणि वऱ्हाडी मंडळींची लगबग, असं जिथं चित्र दिसायचं त्या मंगल कार्यालयांमध्ये आता भयान शांतता पसरली आहे. महाराष्ट्रातील सर्वच हॉल आणि लॉन्समध्ये हे चित्र दिसू लागलंय. गेलं संपूर्ण वर्ष लॉकडाऊनचा फेरा फिरला आणि मंगल कार्यालयांच्या व्यवसायाचं कंबरड मोडलं, त्यात आता कडक निर्बंधांचं नवं जोखड या व्यवसायाच्या खांद्यावर पडलंय. त्यामुळे या व्यवसायांवर अवलंबून असलेले कॅटरर्स, बँडवाले, सजावट करणारे आणि विद्युत रोषणाई करणाऱ्यांचा आर्थिक गाडा रुतून बसलाय. या सगळ्याला ह्याला काहीतरी एक जोड म्हणून सपोर्ट सिस्टीम दिली पाहिजे, कारण का नुसती बँकवेट नाही, ह्याच्यावर इव्हेंट इंडस्ट्री आहे, केटरिंग इंडस्ट्री आहे. शेवटच्या पर्यंतचा जो कामगार आहे शेवटच्या दर्जाचा, तो ह्या बँकवेटवर आत्ता डिपेंड होता, तर हा हे मोठ्या प्रमाणात नुकसान हे झालेलंच आहे ऑब्व्हियसली. पण आता अचानक परत हा लॉकडाऊन झाला आहे, कोरोनाचं वाढलेलं आहे संक्रमण सगळीकडं, त्यामुळे जवळजवळ हा एप्रिल मे आमचा सीझन असतो आणि मागचा सगळा बॅकलॉग इथं भरून निघत होता. तर आम्ही एवढी लोकं कामाला बोलून हा खूप मोठं आर्थिक नुकसान ह्या इंडस्ट्रीचं, पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिकेच्या इंडस्ट्रीमधील बँकवेट आणि मॅरेज हॉल यांचं झालेलं आहे. लग्नासारख्या सोहळ्यात आनंद पेरणारे हात आता एकाकी पडलेत. कधी काळी शुभमंगल सावधानचा मंगल जयघोष होणाऱ्या या वास्तू आता निश्चित पडू नयेत. कोरोनाला आळा घालण्यासाठी सरकारनं घातलेले निर्बंध आता या व्यवसायाच्या मुळावर उठलेत. त्यामुळे कोरोनाची काळजी घेत, नियम पाळत मंगल कार्यालय सुरू ठेवण्याची मागणी मंगल कार्यालयांचे मालक करतायत. गोपाल मोठघरे, साम टीव्ही, पिंपरी चिंचवड. आणि यानंतर आजच्या स्पॉटलाईटमध्ये इथेच थांबणार आहोत, मात्र ताज्या बातम्यांसाठी आपण पाहत राहा साम टीव्ही. नमस्कार.